हो ऐकलत का, मधुराज रेसिपीला सबस्क्राईब करताना घंटी पण वाजवा, म्हणजे जेव्हा माझ्या रेसिपीज ऑनलाईन येतील तेव्हा तुमच्या फोनची ही घंटी वाजेल टिंग टिंग। नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण सोड्याची चटणी कशी बनवायची ते बघतो। तर इथे माझ्याकडे एक कप हे सुकलेले सोडे आहेत, माझ्या नणंदेने मला दिलेत, ती माणगावला असते रायगड जिल्ह्यात, तर नवऱ्याला आवडतात अर्थातच। तर असे हे सुकलेले सोडे येतात, तर सगळ्यात आधी काय करायचं, एका गाळणीत किंवा चाळणीत हे सोडे घ्यायचे, कारण यामध्ये बऱ्याचदा समुद्राच्या रेतीचा किंवा काही कचरा निघू शकतो, इथे खाली तुम्ही बघू शकाल कचरा आहे, आणि मग ती रेती चटणीमध्ये मिक्स होऊ शकते, त्यामुळे पाण्याखाली कमीत कमी एक 4 ते 5 वेळा तरी स्वच्छ धुवून घ्यायचे हे सोडे। चला तर मग हे स्वच्छ असं धुवून झालं की पुन्हा यामध्ये पाणी घालायचं आणि एक 5 ते 7 मिनिट फक्त आपण हे सोक करून घेऊयात, भिजवून घ्यायचं, म्हणजे मग ते सोडे थोडेसे मऊ होतील। आपले हे सोडे भिजत होत आहेत तोवर आपण इथे फोडणी घालूयात। तर त्यासाठी 2 चमचे तेल तव्यामध्ये गरम केलेलं आहे आणि इथे मधुराज रेसिपीचे मसाले आहेत। मसाले ऑर्डर कुठून करायचे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आणि त्याच्याखाली कुठून ऑर्डर करायचं याचीही लिंक आहे, तर नक्की ऑर्डर करा। आता तेलामध्ये कांदा घालायचा आणि मस्त असा सोनेरी रंग येईपर्यंत कांदा आपण फ्राय करून घेऊयात। चला तर मग कांद्याला मस्त सोनेरी रंग आलेला आहे। आता यामध्ये 1 चमचा मालवणी मसाला मी घालते आहे, हा घरी बनवलेला मालवणी मसाला आहे। रेसिपीची लिंक खाली मी अटॅच करते। मालवणी मसाला नसेल वापरायचा तर मग घरामध्ये जो कुठला मसाला अवेलेबल असेल, गरम मसाला, काळा मसाला, तो मसाला तुम्ही इथे वापरू शकता, आणि त्याचबरोबर लाल तिखट मिक्स करूयात। आणि आता यामध्ये आपण हे सोडे घालूयात जे आपण भिजवून घेतलेत। मिक्स करूया, थोडंसं पाणी घालते आहे मी यामध्ये, 1-2 चमचे। मस्त रंग बघा किती सुरेख आला आहे, जबरदस्त, आणि याचा सुगंधही खूप छान येतो आहे मसाल्यांचा। आता मीठ घालूयात चवीपुरतं। जे सी फूड असतं, समुद्री पदार्थ असतात माशांचे, त्यामध्ये मिठाचं प्रमाण असतं, थोडासा खारटपणा असतोच, त्यामुळे मीठ घालताना हलक्या हाताने घालायचं, बेताने घालायचं, नाहीतर तो पदार्थ खारट होऊ शकतो। कुठलाही माशाचा पदार्थ बनवतो तेव्हा ही काळजी घ्यायला हवी की पाणी मीठ कमीत कमी घातलं गेलं आहे, जेणेकरून ते सॉल्टी नाही होणार किंवा खारट नाही होणार। आता झाकण ठेवून 1-3 ते 4 मिनिट वाफवून घ्या, जेणेकरून हे सोडे थोडेसे मऊ होतील। चला तर मग 1-10 मिनिट मिडियम हीटवर मी हे सोडे छान वाफवून घेतलेत, शिजवून घेतलेले आहेत। अध्यामध्ये लागले तर फक्त 1/2 चमचाभर पाणी ॲड केलं आहे। घनदाट, जबरदस्त, खूप छान कोटिंग आलं आहे मसाल्यांचं, दिसतात पण खूप छान। आता अर्थातच बारीक चिरलेली कोथिंबीर, मस्त, कशाबरोबर खायचं आहे, अर्थातच पोळीबरोबर खाऊ शकता सुकी भाजी म्हणून, नॉनव्हेज केलं असेल तर त्याला सोबतीला म्हणून, हा एक झटपट होणारा एक नॉनव्हेजचा पदार्थ आहे, एक सुकी भाजी किंवा सुका पदार्थ म्हणून तुम्ही बनवू शकता। तर लाईक करायला विसरू नका, लाईक, कमेंट आणि शेअर, आणि त्याचबरोबर सबस्क्राईबही करू शकता, खाली व्हिडिओच्या खाली सबस्क्राईबचं आयकॉन असेल ते क्लिक करून बेल आयकॉनवर क्लिक केलं तर याच्यात 3 रेसिपीज मी पोस्ट करत असते, सोमवार, बुधवार, शुक्रवार सकाळी बरोबर 11 वाजता त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलीच रेसिपी मिस नाही करणार। तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीबरोबर, तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, खात रहा।